स्वाभिमानाच्या नावाखाली 12 संघटना जरी एकत्र आल्या असल्या तरी सभासद त्यांचे 12 वाजवणार. पुरोगामी सेवा मंडळाचे नेते विश्वनाथ मिरजकर. शिक्षक बँक निवडणुकीत स्वाभिमानाच्या नावाखाली 12 संघटना जरी एकत्र आल्या असल्या तरी अजून 12,000 सभासद बाजूला आहेत. ते त्यांचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाहीत असा गणगती आरोप पुरोगामी सेवा मंडळाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी केला आहे. आज शिक्षक बँक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की बाबराच्या कारस्थानामुळे ज्यांनी अटकेपार झेंडे लावले ते पेशवाई सुद्धा संपून टाकली. तशी ही बाबराचे कारस्थाने शिक्षक बँकेत सुरू झाली तर धचा म व्हायला वेळ लागणार नाही आणि आज सभासदांच्या पर्यंत चांगल्या सुविधा पोहोचत आहेत त्याचं पूर्णपणे वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची धारणा आता सभासदांची झालेली आहे. त्यामुळे सुज्ञ सभासद मोठ्या ताकदीने आमच्या बरोबर आहेत. सांगली बरोबर सोलापूर जिल्ह्यातून आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान बँक चालवण्याच्या दृष्टीने विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत म्हणून ते गेली 10 वर्ष ज्या मुद्द्यावर बोलतात त्याच मुद्द्यावर आजही बोलत आहेत. तसेच कार्टूनच्या माध्यमातून चेष्टा गमती जमती करून सभासदांचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत. मात्र सभासद त्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही पुरोगामी सेवा मंडळाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिक्षक नेते माधवराव पाटील, सोलापूरचे शिक्षक नेते अनिल कादे, किरण गायकवाड, किसनराव पाटील, शशिकांत भागवत, अरविंद गावडे, शिक्षक बँकेचे चेअरमन युटी जाधव, सुनील गुरव, मुकुंद सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, बाबासाहेब लाड, उर्दू संघटनेचे पिरजादे आदींसह शिक्षक बांधव उपस्थित होते. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.